बेस्टचा प्रश्न तर सुटलाय, मात्र एसटीच्या संपामुळे सामान्यांना अजूनही त्रास होतोय। पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या। मायबाप सरकार आमच्याही परिवाराला दिवाळी साजरी करायची आहे। एसटी महामंडळ कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत बैठक झाली, मात्र या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाहीये। त्यामुळे बैठकीनंतर कदाचित एसटी सुरू होण्याची लागलेली आशा पुन्हा एकदा धूसर झाली। एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी संप मागे घेतला नसून तो यापुढेही सुरूच राहील अशी माहिती दिली। तर रावतेंनी 2,57,000 प्रस्ताव एसटी कर्मचारी संघटनेपुढे ठेवला असून त्या उपर एकही रुपया सरकारकडून दिला जाणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। महोदयांच्या बरोबर दुपारपासून सुमारे 4-5 फेरी आमच्या वाटाघाटीच्या झाल्या, परंतु अजून थोडासा सन्मानजनक तोडगा काही निघू शकत नाहीये। कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा या 7व्या वेतन आयोगाच्या होत्या, सेवाज्येष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणीसह 7व्या वेतन आयोग आम्ही मागितलेला होता आणि त्याप्रमाणे आम्ही मागणीही प्रशासनाकडे सुमारे 4,500 कोटी रुपयाची केली होती। त्यानंतर त्याच्यावरचं आर्थिक बर्डन जवळजवळ 50% कमी करून आणखी 2 प्रस्ताव आम्ही दिले। प्रशासनाकडूनही तशाच पद्धतीचा 2.57 7व्या वेतन आयोगाला मिळता जुळता असा प्रस्ताव माननीय परिवहन मंत्री महोदयांच्या आदेशानं त्यांना देण्यात आलेला होता, परंतु त्याच्यातली वाढ कामगारांना मान्य होईल असं काही वाटत नाही आणि म्हणून परिवहन मंत्री महोदयांना आम्ही विनंती या ठिकाणी करत आहोत की या प्रस्तावावरती आणखी थोडासा विचार करून एसटी कर्मचाऱ्यांना जसं आपण नेहमीच अगदी डॅशिंगपणे निर्णय घेत असता अशाच प्रकारचा निर्णय यावा, वेतनाच्या संदर्भामध्ये घ्यावा अशा प्रकारची विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत। जे जास्तीत जास्त करता येण्यासारखं ते केलं। 7व्या वेतन आयोगाचा जो केंद्र सरकारचा सूत्र आहे ते 2.57 आहे, त्याप्रमाणे केला हिशोब ते देता येण्यासारखे जास्तीत जास्त दिलं, मात्र का माहीत नाही एवढी मोठी वाढ दिल्यानंतरही त्यांचं समाधान होत नसेल ते मला वाटते सगळं हाताबाहेर आहे, ते कशासाठी थांबल्यात मला माहीत नाही। त्यामुळे आता ह्याच्यापुढे किती बोलणी करणं अशक्य आहे, दिलेला प्रस्ताव ह्याच्या पलीकडे प्रशासन 1 रुपयासुद्धा देणे शक्य नाही इतकी परिस्थिती आहे। त्यामुळे हे शेवटी एसटी चालली पाहिजे हा त्यातला भाग आहे आणि एवढी मोठी वाढ संपूर्ण 77 वर्षाच्या आणि ह्यांची युनियन आल्यापासून ह्यांनी कधी पाहिलेही नाही एवढी मोठी वाढ आहे, तरीसुद्धा ते समाधानी नाही आहेत। ठीक आहे, आता संप मागे घ्यावा त्याच्यानंतर बोलणी होती। आणि या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपले प्रतिनिधी आहेत राजू सोनावणे। राजू, काय सांगाल, आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिसरा दिवस आहे, तिसरा दिवस असूनही आज काहीही तोडगा निघालेला नाहीये। तर दिवाकर रावते यांनी 2,57,000 कोटींचा प्रस्ताव ठेवलेला आहे पण तोही संपकऱ्यांना मान्य नाहीये, आजची काय परिस्थिती आहे? अमृता, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवशी सुद्धा महाराष्ट्रभर प्रवाशांचे हाल होतात। इकडं मॅराथॉन बैठका सुरू आहेत, मात्र ह्या बैठकातून काही निष्फळ झालेलं सगळं पाहायला मिळतात। सगळ्या प्रकारचे आहे तो तोडगा निघत नाहीये, कुठल्याही प्रकारची जी आहे ती चर्चा होते मात्र तोडगा निघत नाही। काल उशिरा 1 वाजेपर्यंत दिवाकर रावते या कर्मचारी संघटना आणि प्रशासन यांच्या बैठका सुरू होत्या, मात्र 1 वाजल्यानंतर कुठल्या प्रकार जो आहे तो तोडगा निघाला नाहीये। दिवाकर रावते यांनी पगारवाढ करू अशा प्रकारचं आश्वासन दिलं होतं, अशा प्रकारची मागणी समोर ठेवली, मात्र या कर्मचारी पूर्णपणे जी आहे ती नाकारलेली आहे। आम्हाला 7वा वेतन आयोग लागू करावा पण आम्ही माघार घेणार नाही अशा प्रकारची जी आहे ती भूमिका या संघटनेने घेतलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आंदोलनाला आजही सुरूप पाहायला मिळतंय। राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते प्रवाशांचे हाल होत आहेत, किंवा दिवाळीमध्ये हा संप सुरू आहे। राज्य सरकारने पर्यायी व्यवस्था आहे ती सुरू करण्याचा प्रयत्न केला होता, खाजगी बसेस मोठ्यांनी सुरू करू, मात्र खाजगी बसेस सुद्धा कुठल्याही एसटी डेपोमध्ये पाहायला मिळत नाही। काल पुन्हा एकदा नवीन घोषणा केली होती, जे होमगार्ड्स आहे ज्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि काय आहे अशा लोकांना सुद्धा आम्ही यामध्ये सामावून घेऊ, मात्र कोणी पर्याय जो आहे तो अजून उपलब्ध झाले नाहीये। यामध्ये प्रवाशांचे हाल होत आहेत,
आणि आता नेमकं आज दुपारपर्यंत काय उपयोगाचं आहे ते पाहणं करणार आहे. नक्कीच राजू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. वेतनवाढीसह बोनस व इतर प्रलंबित प्रश्नांवर राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संपाचं हत्यार उपसल्यानं प्रवाशांची तारांबळ उडाली. बीड जिल्ह्यात दिवसाकाठी 1,20,000 प्रवासी बसने प्रवास करतात तर या सर्वांची गैरसोय झालेली पाहायला मिळते. शिवाय 50 लाखांहून अधिक रुपयांचं उत्पन्न बुडालंय ते वेगळंच. बीड विभागातील 500 बसेस या आगारातच असून सर्व फेऱ्या रद्द झाल्यात. यातच 7व्या वेतन आयोगाबाबत राज्य परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी उदासीनता दाखवल्यानं संप अधिक तीव्र होत असल्याचं बोललं जात आहे. आम्ही जास्त मागत नाहीत. आम्हाला काय होतं, आमदार एकटा नेतोय त्याचा ड्रायव्हरचा पगार किती आणि एसटी ड्रायव्हरचा पगार किती हे बघा, किंवा जिल्हा परिषदेचा ड्रायव्हर बघा, जिल्हा परिषदेचा ड्रायव्हरला किती पगार आहे आणि एसटी वाहनाचा ड्रायव्हरला किती पगार आहे, नाईट आउट बोला नाईट भत्त्याला किती पगार आहे हे तुम्ही 86 करा आणि नंतर आम्हाला वाढीव द्या. रावते साहेब म्हणले 25 वर्ष तुमच्या मागण्या मान्य होऊ शकत नाहीत किंवा पूर्ण होऊ शकत नाहीत, कसं बघताय त्यांच्या विधानात? तसं बघायला गेलं तर रावते साहेबांचं विधान हे खूपच बालिश आहे असं वाटतंय. कारण जे 25 मिनिटांमध्ये तुम्ही निर्णय घेऊ शकत होता त्याला तुम्ही म्हणता की 25 वर्षातही होऊ शकत नाही. म्हणजे तुमची इतकी नकारात्मक बुद्धी आमच्याविषयी आहे, तुम्ही आमच्याविषयी एवढा आकस का ठेवला हेच कळत नाही आम्हाला. आणि तुमचा जर आमच्याविषयी एवढा आकस असेल तर आमचाही येणाऱ्या भविष्य काळामध्ये तुमच्याविषयी आकसच राहणार आहे. आणि हक्क मागणं जर हा गुन्हा असेल तर आम्ही तो गुन्हा करणार आहोत. अरे हक्क मागणे नाही गुन्हा, अशी संधी नाही पुन्हा. हक्क मागणे नाही गुन्हा, हक्क मागणे नाही गुन्हा, हक्क मागणे नाही गुन्हा. कामगार एकजुटीचा, कामगार एकजुटीचा, हक्क मागणे नाही गुन्हा. की बीड मधल्या बीड डेपोचे कर्मचारी होते, किती आक्रमक पद्धतीने त्यांचं म्हणणं मानतात. थेट त्यांनी मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री जे आहेत दिवाकर रावते यांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी लवकरात लवकर त्यांच्या मागण्या सकारात्मक दृष्टिकोनाने बघितलं पाहिजे आणि मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत संप संपवण्याची इथल्या तर कर्मचाऱ्यांची भूमिका आपल्याला दिसत नाही. कॅमेरामन उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. काही प्रवासी बस स्थानकावर बसून आहेत, प्रवाशांकडे पुरेसे पैसे नसल्यानं काही घेऊन खाता येत नसल्याची भ्रांत आहे. पण संपावर अजूनही एसटी कर्मचाऱ्यांनी अशा प्रवाशांसाठी जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचं दर्शन घडवलंय. बस स्थानकातच प्रवाशांच्या जेवणाच्या पंगती बसल्याचं चित्र कोल्हापुरात पाहायला मिळतंय. आणि या बातमीसह बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र. मायबाप सरकार आमच्याही परिवाराला दिवाळी साजरी करायची आहे.